नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो पहा, सर्वांना सर्वप्रथम गुड इव्हनिंग, सर्वांना गुड इव्हनिंग. तर मित्रांनो पहा, मागच्या तलाठी भरतीला जे काही महत्त्वाचे प्रश्न विचारले होते हे प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर पहा, याच्यानंतर आपण हे समानार्थी शब्द पाहूयात. त्याच्यानंतर मित्रांनो काही मराठीचे जे काही क्वेश्चन विचारले होते ते क्वेश्चनसुद्धा आपण या ठिकाणी ग्रामरचे पाहूयात. सर्वप्रथम आपण समानार्थी शब्द या ठिकाणी पाहूयात, जे की मित्रांनो परीक्षेला यापूर्वी विचारलेले प्रश्न आहेत. सविता या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. सर्वप्रथम मित्रांनो सर्वांना गुड इव्हनिंग, सर्वांना हाय. तर चला, वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूयात. तर पहा, सविता या शब्दाचा समानार्थी शब्द कुठला? तर पहा, पहिलं ऑप्शन दिलेलं आहे तुम्हाला चंद्र, दोन नंबरचं ऑप्शन दिलेलं आहे सूर्य, तीन नंबरचं ऑप्शन दिलेलं आहे सरिता, चार नंबरचं ऑप्शन आहे कविता. तर सविता या शब्दाचा समानार्थी शब्द होतो मित्रांनो सविता म्हणजे सूर्य. सविता या शब्दाचा समानार्थी होतो मित्रांनो सूर्य. आता तुम्हाला या ठिकाणी सविता हा शब्द एका मुलीचा वाटत असेल, परंतु मित्रांनो याचा अर्थ होतो सूर्य. मग सूर्याचे दुसरे समानार्थी शब्द काय? सूर्य म्हणजे सविता, भास्कर. त्याच्यानंतर पा मा जे काय मित्रांनो रवी, हे जे काही शब्द आहेत मित्रांनो हे कशाचे समानार्थी शब्द आहेत? तर हे सूर्य या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. पुढचा प्रश्न पहा, समानार्थी शब्दाची योग्य जोडी तुम्हाला ओळखायची आहे. हा ठाणे तलाठी भरतीला विचारलेला प्रश्न आहे 2016. समानार्थी शब्दाची जोडी तुम्हाला ओळखायची आहे. जोडी दिलेली पहा, पहिलं दिलेलं आहे ढग जलद, दोन नंबर दिलेलं पहा वर्ण कर्ण, तीन नंबर दिलेलं आहे मर्म धर्म, चार नंबर दिलेले अंगीकृत आणि बहिष्कृत. तर या ठिकाणी तुम्हाला समानार्थी शब्दाची जोडी ओळखायची आहे. तर आपल्याला समानार्थी शब्दी जो जे काय आहेत मित्रांनो समानार्थी विरोधार्थी मनी हे आपल्याला पाठच असले पाहिजे. तर पहा, या ठिकाणी ढग आणि जलद या शब्दाचे समानार्थी शब्द असतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक एक असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे ढग आणि जलद हे मित्रांनो एकमेकाचे समानार्थी शब्द आहेत. म्हणून ऑप्शन क्रमांक एक असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सराव होणे खूप महत्त्वाचं असतंय. तर पहा मित्रांनो, याच्यानंतरचा प्रश्न पहा, चपला या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. हा सुद्धा ठाणे 2016 विचारलेला प्रश्न आहे. ठाणे तलाठी भरती 2016 विचारलेला प्रश्न आहे, चपला या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. अशा स्वरूपामध्ये प्रश्न तलाठी भरतीला विचारले जातात. पहिलं ऑप्शन दिलेलं आहे मित्रांनो यातना, दुसरा नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो वसुंधरा, तीन नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो लता, चार नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो सौदामिनी. तर चपला या शब्दाचा समानार्थी शब्द होतो मित्रांनो. आता या ठिकाणी पहा, चपला म्हणजे काय मित्रांनो? चपला म्हणजे आपली जी काही लाईट बिल असतं, जे काही मित्रांनो आपली लाईट आहे वीज, वीज याचा अर्थ मित्रांनो चपला म्हणजेच आपली वीज. जे काय मित्रांनो आपल्याला जो काय बल्ब आहे रात्रीला जो काय आपल्याला उजेड देतो त्याला काय म्हणतात? वीज म्हणतात. आणि त्याचा समानार्थी शब्द आहे चपला. तर वीज आणि चपला हे एकमेकाचे समानार्थी शब्द आहे. मग त्याचा दुसरा समानार्थी शब्द आहे मित्रांनो सौदामिनी. सौदामिनी याचा अर्थसुद्धा होतो मित्रांनो आपलं जे काही वीज असते याचा अर्थ होतो सौदामिनी. म्हणजे चपला, वीज आणि सौदामिनी हे मित्रांनो एकमेकाचे समानार्थी शब्द आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक चार असणार या प्रश्नाचं उत्तर. आता वसुंधरा या शब्दाचा समानार्थी शब्द कुठला? तर पृथ्वी, यालाच वसुंधरा असे सुद्धा म्हणतात. धरणी, माया, ममता यालाच मित्रांनो काय म्हणतात? वसुंधरा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. आणि अवनी, अवनी हा शब्दसुद्धा खूप वेळेस विचारला जातो. अवनी हा शब्दसुद्धा पृथ्वी शब्दाचा समानार्थी शब्द आहे. तर हे तुम्हाला समानार्थी शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे. समानार्थी शब्द तुम्हाला वारंवार परीक्षेला विचारले जातात. परीक्षा कुठल्या तो? आता पहा, गॅजेट या शब्दाचा मराठी समानार्थी शब्द कुठला? आता गॅजेट हा इंग्रजीमधला शब्द आहे. तर गॅजेट या शब्दाला मराठीमधला समानार्थी शब्द तुम्हाला या ठिकाणी सांगायचा आहे. चला या लवकरात लवकर आन्सर देण्याचा प्रयत्न करा. तर गॅजेट या शब्दाचा समानार्थी शब्द या ठिकाणी पहा, पहिलं ऑप्शन आहे दिनदर्शिका, दोन नंबरचा अक्षर आहे मित्रांनो हस्तपुस्तिका, तीन नंबरचं आहे राजपुत्र आणि चार नंबरचं मित्रांनो अर्थसंकल्प. तर ज्या ठिकाणी पहा, गॅजेट याचा समानार्थी शब्द मराठीतला होतो मित्रांनो राजपत्र. ऑप्शन क्रमांक तीन असणार या प्रश्नाचं उत्तर. ज्याही विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक तीन निवडलं तर अत्यंत योग्य आन्सर असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचं चुकलं आहे तर त्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थितरित्या या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. गॅजेट या शब्दाचा समानार्थी शब्द होतो राजपत्र. ऑप्शन क्रमांक तीन असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा, राजा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर हा शब्द धुळे तलाठी भरती 2016 विचारलेले प्रश्न आहे. पहा, धुळ्याला 2016 तलाठी भरतीला विचारलेला प्रश्न आहे. हा प्रश्न खूप वेळेस परीक्षेला विचारला जातो. पहा मित्रांनो, तुम्ही मागच्या प्रश्नपत्रिका पोलीस, तलाठी, ग्रामसेवक आणि जे काही ग्रुप डी कुठल्याही पदाच्या परीक्षा प्रश्नपत्रिका घेऊन या, त्यामधले मराठी पहा मित्रांनो. मराठी हे वारंवार परीक्षेला जे विचारले जातात प्रश्न हे वेगवेगळ्या परीक्षेला विचारलेले प्रश्न असतात. पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक तेच प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीला दिसतील. पोलीस भरतीला जे काही प्रश्न आहेत ते तलाठ्याला सुद्धा दिसतील. म्हणजे प्रश्न मित्रांनो रिपीट होतात. तर राजा या शब्दाचा समानार्थी शब्द पहिलं ऑप्शन आहे कृप, दुसरा ऑप्शन आहे वजीर, तीन नंबरचा ऑप्शन आहे रवी आणि चार नंबरचा ऑप्शन आहे नुरूप. तर राजा या शब्दाचा समानार्थी शब्द होतो नुरूप. ऑप्शन क्रमांक चार, ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक चार निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे. थोडंसं तुम्हाला फास्ट आन्सर देण्याचा प्रयत्न करा, कारण की आपल्याला कमी वेळामध्ये जास्त क्वेश्चन कव्हर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करायचा आहे. पुढे पहा,
अनुराग या शब्दाचा अर्थ काय? आता अनुराग या शब्दाचा अर्थ काय हा मित्रांनो जालना तलाठी भरती जालना 2016 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. जालना तलाठी भरतीला विचारलेला प्रश्न आहे, अनुराग या शब्दाचा अर्थ काय? तर अनुराग या शब्दाचा अर्थ होतो पहा अत्यंत प्रेम, दुसरा आहे क्रोध, तिसरा आहे प्रेम आणि चार नंबर आहे त्रास. तर अनुराग या शब्दाचा अर्थ होतो मित्रांनो प्रेम. ऑप्शन क्रमांक 3, ज्या विद्यार्थ्याने ऑप्शन क्रमांक 3 निवडले योग्य आंसर असणार आहे अनुराग या शब्दाचा समानार्थी शब्द होतो मित्रांनो प्रेम. ऑप्शन क्रमांक 3 असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढे पहा भरत्या होणारच आहे. पहा बरेच जण विचारतात या ठिकाणी भरत्या कधी होणार, तर भरत्या ह्या होणारच आहे. सर्वप्रथम आपल्याला परफेक्ट बनवून ठेवा, स्वतःला परफेक्ट बनवून ठेवा. शांत या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. सोलापूर तलाठी भरती 2016 मध्ये विचारलेला प्रश्न आहे शांत या शब्दाचा समानार्थी शब्द कुठला. तर पहा निरोप, निखळ, निर्मळ आणि निव्वळ. तर पहा या ठिकाणी शांत या शब्दाचा समानार्थी शब्द तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे. लवकरात लवकर आन्सर देण्याचा तुम्हाला या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पहा या ठिकाणी शांत या शब्दाचा अर्थ होतो मित्रांनो निखळ. ऑप्शन क्रमांक 2 असणार या प्रश्नाचं उत्तर. ऑप्शन क्रमांक 2 असणार या प्रश्नाचं उत्तर निखळ होणार शांत या शब्दाचा समानार्थी शब्द. पुढचा प्रश्न पहा मेषपात्र या शब्दाचा अर्थ काय. मेषपात्र या शब्दाचा अर्थ काय जळगाव तलाठी भरती 2016 विचारलेला प्रश्न आहे. पहिलं ऑप्शन दिलेलं मित्रांनो बावळट, दोन नंबरचं ऑप्शन दिलेलं आहे मेंढा, तीन नंबरचं ऑप्शन दिलेलं आहे भेंडे, चार नंबरचं ऑप्शन दिलेलं आहे बैल. तर मेषपात्र या शब्दाचा अर्थ होतो मित्रांनो बावळट. ज्या विद्यार्थ्याने ऑप्शन क्रमांक 1 निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे. मेषपात्र या शब्दाचा अर्थ होतो मित्रांनो बावळट. ऑप्शन क्रमांक 1 असणार या प्रश्नाचं उत्तर. हा प्रश्न जळगाव तलाठी भरती 2016 विचारलेला प्रश्न आहे. आता राजा या शब्दाचा समानार्थी शब्द तुम्हाला या ठिकाणी नसणारा शब्द कोणता आहे. तर राजा या शब्दाचा वरी होतं पहा राजा या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. हा प्रश्न विचारला नागपूर तलाठी भरतीला. हा प्रश्न पहा या ठिकाणी काय विचारलाय राजा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. म्हणजे राजा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. जे काय मित्रांनो तुम्हाला हे जे काही सूचना दिल्या ह्या सूचना तुम्हाला व्यवस्थितरित्या वाचून आन्सर द्यायचं आहे. तर राजा या शब्दाचा समानार्थी नसणारा शब्द पहा या ठिकाणी पहिलं ऑप्शन दिलं आहे भूपती, दोन नंबर आहे भुर्ज, तीन नंबर आहे भूपाळ आणि चार नंबर आहे मित्रांनो भूप. तर राजा या शब्दाचा समानार्थी नसणारा शब्द आहे भ्रुज. ऑप्शन क्रमांक 2 असणार या प्रश्नाचं उत्तर. राजा या शब्दाचा समानार्थी शब्द जो काही समानार्थी शब्द नाही आहे मित्रांनो भ्रू. म्हणजेच मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 असणार या प्रश्नाचं उत्तर. हे बाकीचे शब्द हे समानार्थी शब्द आहेत. पुढचा प्रश्न पहा शार्दूल या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. नागपूर तलाठी भरती 2016 विचारलेला प्रश्न आहे. लवकरात लवकर आन्सर द्या. शार्दूल या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. पहिलं ऑप्शन आहे सिंह, दोन नंबरचं ऑप्शन आहे हरिण, तीन नंबरचं ऑप्शन आहे वाघ, चार नंबरचं ऑप्शन आहे हत्ती. तर शार्दूल या शब्दाचा समानार्थी शब्द होतो मित्रांनो या ठिकाणी सिंह. ऑप्शन क्रमांक 1 असणार या प्रश्नाचं उत्तर. शार्दूल या शब्दाचा समानार्थी शब्द होतो सिंह. ऑप्शन क्रमांक 1 असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो लगेच. धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोठला. धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. नागपूर तलाठी भरती 2016 विचारलेला प्रश्न आहे. पहिलं ऑप्शन आहे खडक, दोन नंबर आहे मृदुंग, तीन नंबर आहे कोंदाड आणि चार नंबरचं ऑप्शन आहे प्रपंच. तर धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द होणार मित्रांनो मग तुम्हाला माहीत असलं पाहिजे धनुष्य याला समानार्थी शब्द काय म्हणतात. तर धनुष्याचा समानार्थी शब्द होतो मित्रांनो कोंदड. ऑप्शन क्रमांक 3 असणार या प्रश्नाचं उत्तर. जर मित्रांनो तुम्हाला समानार्थी आणि समानार्थी या शब्दावर जर तुम्हाला एक व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला तसं सांगा. तर मित्रांनो आपण उद्याचे जे काही 9 वाजताचं जे काही आपलं लेक्चर होईल त्यामध्ये मित्रांनो आपण मराठीचे समानार्थी शब्द घेऊयात. मित्रांनो आपण तलाठी भरती येईपर्यंत मराठी, इंग्लिश आणि गणित, बुद्धिमत्ता हे 4 सब्जेक्ट आपण परफेक्ट करून ठेवूयात. जेणेकरून मित्रांनो तलाठी भरती जशी पडेल त्यावेळेस मित्रांनो आपलं सिलेक्शनपासून तुम्हाला कोणी रोखू शकणार नाही. त्यामुळे हे 3 विषय आपल्याला सर्वप्रथम परफेक्ट करायचे. तर धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द होणार कोंदड. ऑप्शन क्रमांक 3 असणार या प्रश्नाचं उत्तर. ज्या विद्यार्थ्याने ऑप्शन क्रमांक 3 निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे. ज्या विद्यार्थ्याचं चुकलं तर त्या विद्यार्थ्याने व्यवस्थितरित्या या ठिकाणी लक्ष द्या. हा प्रश्न वारंवार परीक्षेला विचारला जातो. नमस्कार या शब्दाचा या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता. नमस्कार या शब्दासाठी समानार्थी शब्द तुम्हाला या ठिकाणी ओळखायचा आहे. नमस्कार पहिलं ऑप्शन आहे मित्रांनो अभिवादन, दोन नंबर आहे वंदन, तीन नंबर आहे प्रणिपात आणि चार नंबर आहे मोद. तर नमस्कार या शब्दाचा समानार्थी शब्द या ठिकाणी आपल्याला काय. नमस्कार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. तर या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो समानार्थी जो काही शब्द आहे अभिवादन म्हणजेच नमस्कार, वंदन म्हणजे सुद्धा नमस्कार, प्राणिपात म्हणजे सुद्धा नमस्कार, या ठिकाणी मोद म्हणजे नमस्कार होत नाही. तर मोद म्हणजे होते मित्रांनो आनंद, आनंद प्रमोद, मोद, हर्ष हे मित्रांनो आनंद या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. या ठिकाणी पहा
नमस्कार म्हणजे अभिवादन वंदन आणि प्राणिपात हे सगळे समानार्थी शब्द आहेत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला प्रश्न असा पाहिजे होता नमस्कार या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कुठला अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. तर ऑप्शन क्रमांक चार म्हणजे नमस्कार या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आहे मित्रांनो मोद. मग मोद या शब्दाचे समानार्थी शब्द पहा. मोद म्हणजे काय? मोद म्हणजे मित्रांनो प्रमोद, प्रमोद आनंद आणि हर्ष, आणि हर्ष म्हणजेच आनंद. मोद प्रमोद हर्ष म्हणजेच काय? आनंद. म्हणजेच या ठिकाणी पहा मोद या शब्दाचे समानार्थी शब्द आहे. तर नमस्कार या शब्दाचे समानार्थी जर शब्द जर पाहिले तर मित्र अभिवादन वंदन आणि प्राणिपात आहेत. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो. वीज या शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही? नाशिक तलाठी भरतीला विचारलेला प्रश्न आहे. नाशिक तलाठी भरतीला विचारलेला प्रश्न आहे. वीज या शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही? म्हणजे समानार्थी नसणारा शब्द आता तुम्हाला माहीत असला पाहिजे. चार ऑप्शनपैकी कुठला समानार्थी शब्द नसेल. वरती तुम्हाला गेलेले चपला आणि सौदामिनी हे तर आहेत. तर त्याच्यानंतर पहा चंद्रिका आणि तडित. तर या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो पहा वीज या शब्दाचे समानार्थी नसणारा जो काही शब्द आहे मित्रांनो चंद्रिका. ऑप्शन क्रमांक तीन असणार या प्रश्नाचं उत्तर. पहा चपला सौदामिनी आणि तडित म्हणजे वीज होते. तर चंद्रिका म्हणजे मित्रांनो पहा चंद्रिका हा याचा समानार्थी शब्द नाही. म्हणजेच या ठिकाणी जर पाहिलं तर ऑप्शन क्रमांक तीन असणार या प्रश्नाचं उत्तर. ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक तीन निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे मित्रांनो. सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थितरित्या अभ्यास करायचा आहे. पुढे पहा पंधरा नंबरचा प्रश्न पहा. विमोचन या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. चंद्रपूर तलाठी भरती 2016. विमोचन या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. कुठला? विमोचन. चला लवकरात लवकर ॲन्सर द्या. विमोचन या शब्दाचा समानार्थी शब्द तुम्हाला या ठिकाणी सांगायचा आहे. तर विमोचन म्हणजे पहिलं ऑप्शन आहे पहा मुक्ती, 2 नंबरचं आहे अंकुचन, 3 नंबरचं आहे पचन आणि 4 नंबरचं मनन. तर विमोचन या शब्दाचा समानार्थी शब्द असणार ऑप्शन क्रमांक एक मुक्ती. विमोचन म्हणजे मुक्ती. ऑप्शन क्रमांक एक असणार या प्रश्नाचं उत्तर. मित्रांनो समानार्थी आणि विरुद्धार्थी मनी व वाक्प्रचार हे तुम्हाला पाठच करून ठेवायचे आहेत मराठी व्याकरणाचे. मात्र मराठी व्याकरणाचे मनी समानार्थी विरुद्धार्थी शब्द जर मित्रांनो जर करीत बसले तर मित्रांनो तुम्हाला पूर्ण आयुष्यसुद्धा कमी पडले एवढे समानार्थी विरुद्धार्थी शब्द आहेत. परंतु परीक्षेला वारंवार जे काही विचारले जातात हे प्रश्न आपण आपल्या जे काही आपले जे काही मित्रांनो व्हिडिओ असतात यामध्ये जे काही वारंवार परीक्षेला प्रश्न विचारले जातात हेच प्रश्न आपण इन्क्लूड करत असतो. जेणेकरून आपला कमी वेळामध्ये आणि इफेक्टिव म्हणजे चांगल्या प्रकारे आपला अभ्यास होईल. जेणेकरून आपल्याला पैकीचे पैकी मार्क येतील मराठी विषयामध्ये. त्यामुळे आपण त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी क्वेश्चन घेत आहोत. जेणेकरून मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी समजलं पाहिजे की कुठले क्वेश्चन परीक्षेला विचारले जातात. जर मित्रांनो तुम्हाला समानार्थी व आणि विरुद्धार्थी यावर जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला तसं मेन्शन करा. आपण त्यावरसुद्धा मित्रांनो एक व्हिडिओ एक समानार्थी आणि एक विरुद्धार्थीचा व्हिडिओ बनवूयात. जेणेकरून आगामी सर्व स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. तर विमोचन या शब्दाचा समानार्थी शब्द होतो मुक्ती. 16 नंबरचा समानार्थी शब्द पहा. तर पहा समानार्थी शब्द सांगायचा आपल्याला चंद्र. हा सुद्धा चंद्रपूर तलाठी भरती 2016 विचारलेला प्रश्न आहे. तर चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द तुम्हाला सांगायचा आहे. पहिलं ऑप्शन आहे इंद्र, 2 नंबरचं ऑप्शन आहे मनीषा, 3 नंबरचं ऑप्शन आहे प्रभाकर आणि 4 नंबरचं ऑप्शन आहे शशी. तर चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द होतो मित्रांनो शशी. ऑप्शन क्रमांक चार असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द होतो मित्रांनो शशी. ऑप्शन क्रमांक चार असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. 17 नंबरचा प्रश्न पहा. खालील शब्दातील विसंगत शब्द कोणता? म्हणजेच हे यापैकी चारपैकी हे जे काही तुम्हाला चार ऑप्शन दिलेले यापैकी मित्रांनो तीन हे समानार्थी शब्द आहेत. मात्र त्यामधला एक हा समानार्थी शब्द नाही. पहिलं ऑप्शन पहा मित्रांनो वाट, 2 नंबरचं ऑप्शन आहे मित्रांनो पंथ, 3 नंबरचं ऑप्शन आहे मित्रांनो रस्ता आणि 4 नंबरचं ऑप्शन आहे मित्रांनो पथ. आता या ठिकाणी तुमच्या लक्षात आलेलं असेल विसंगत कुठला. तर या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो पंथ हा शब्द या ठिकाणी विसंगत असणार आहे. पंथ हा एका समाजाचा प्रकार आहे. तर पहा वाट म्हणजे रस्ता, रस्ता म्हणजे वाट आणि पथ म्हणजे सुद्धा वाट. म्हणजेच मित्रांनो जे का आपला रस्ता, जे का आपला रस्ता आहे, जी का आपली वाट आहे त्यालाच रस्तासुद्धा म्हणतात, वाटसुद्धा म्हणतात आणि पथसुद्धा म्हणतात. तर मित्रांनो हे जे काही समानार्थी शब्द होते वारंवार परीक्षेला विचारले जातात. काही आता महत्त्वाचे जे काही प्रश्न आहेत ग्रामर विचारले जातात हे महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात. तर पहा पुढे आता आपण पाहूयात लगेच. पुढे पहा खालीलपैकी वर्तमानपत्रासाठी बातमी देणारा या शब्दाचा शब्दसमूहासाठी योग्य शब्द तुम्हाला ओळखायचा आहे. आता या ठिकाणी आपण ग्रामर पाहत आहोत जे की परीक्षेला विचारलं जातं. तर वर्तमानपत्रासाठी बातमी आणून देणारा त्याला संपादक म्हणतात, बातमीदार म्हणतात, वृत्तसंपादक म्हणतात की पत्रकार म्हणतात. योग्य आन्सर तुम्हाला द्यायचा आहे. तर वर्तमानपत्रासाठी बातमी आणून देणारा या शब्दासाठी समूहासाठी शब्द आहे मित्रांनो बातमीदार. ऑप्शन क्रमांक दोन असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. आता पहा
या ठिकाणी संपादक, वृत्तसंपादक आणि पत्रकार हे तुम्हाला वाटेल, परंतु मित्रांनो याचा आन्सर असणार बातमीदार. ऑप्शन क्रमांक 2 असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा. अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द तुम्हाला सांगायचा आहे. अनेक वेळी एकाच गोष्टीमध्ये लक्ष देणारा, एकचित्त, एकाग्र, कुशाग्र आणि अष्टावधानी. अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा याला काय म्हणतात? बरेच विद्यार्थी योग्य आन्सरसुद्धा देत आहे, तर याला अष्टावधानी असे म्हणतात. ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 4 निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे. एकाच वेळी अनेक गोष्टीमध्ये लक्ष देणार त्याला अष्टावधानी असे म्हणतात. त्याला काय म्हणतात? अष्टावधानी असे म्हणतात. त्याला अष्टावधानी असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 4. ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 4 निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे. ज्या विद्यार्थ्याचं चुकलेलं तर त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी व्यवस्थितरित्या लक्ष द्या, जेणेकरून हा प्रश्न परीक्षेला विचारल्यास तुमचा या ठिकाणी मार्क जायला नको. पहा 18 नंबरचा प्रश्न. आपण स्वतः दोन शब्द बोला, आधुरिकी शब्दाची जात ओळखा. आता आपण या शब्दाला या ठिकाणी आधुरिकित केलेलं आहे. पहा ऑप्शन काय दिलेलं मग? प्रश्नार्थक सर्वनाम, पुरुषवाचक सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम आणि दर्शक सर्वनाम. तर या ठिकाणी जर पाहिलं तर पहा मित्रांनो, आपण स्वतः दोन शब्द बोलावीत. आता आधुरिकी जो काही शब्द आहे यामध्ये प्रश्नार्थक सर्वनाम तर होणार नाही, कारण की समोर प्रश्नार्थक चिन्ह दिलेलं नाही. त्याच्यानंतर पुरुषवाचक, त्याच्यानंतर आत्मवाचक. आता पहा मित्रांनो, हे जे काय आपण आहे इतर हे या ठिकाणी कशाचं कार्य करत आहे? जे काय मित्रांनो हे आपण आहे कशाचं कार्य करत आहे? तर पहा आपण दोन शब्द बोलत, आपण या ठिकाणी दोन शब्द बोलत अशा स्वरूपाचं मित्रांनो या ठिकाणी दिलेलं आहे. आता आपण हा शब्द मित्रांनो पहा, आपण जो काही शब्द आहे कशामध्ये येतो? हा आत्मवाचक सर्वनामामध्ये येतो, परंतु त्यामध्ये आपला स्वतःचा समावेश असला पाहिजे. त्यामध्ये आपला स्वतःचा समावेश असला पाहिजे. परंतु या ठिकाणी पहा मित्रांनो, आपण जे काही मी तुम्हाला म्हणत आहे की आपण दोन शब्द बोलत, याचा अर्थ मित्रांनो मी स्वतः या ठिकाणी, म्हणजे आपण हे जो काही आपण वापरले ते मित्रांनो कशासाठी वापरले? तर ते याचं वापरलेलं मित्रांनो पुरुषवाचक. ऑप्शन क्रमांक 2 असणार या प्रश्नाचं उत्तर, ते पुरुषवाचक सर्वनामासाठी वापरले. आता पहा या ठिकाणी आत्मवाचक कधी झालं असतं? तर मी स्वतः किंवा आपण, आपण आपण सहलीला जाऊ, सहलीला जाऊ. याचा अर्थ मित्रांनो माझा स्वतःचा, मी जो काय बोलतो ना, जो व्यक्ती बोलत आहे त्याचा जर त्यामध्ये सहभाग असेल आणि त्या ठिकाणी आपण या शब्दाचा वापर करत असेल तर त्याविषयी त्यावेळेस ते आत्मवाचक सर्वनाम होत असतं. म्हणजे ज्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न घ्या. ई हा स्वर कोणत्या प्रकाराचा आहे? संयुक्त स्वर आहे, ह्रस्व स्वर आहे, स्वरादी आहे की दीर्घ स्वर आहे? आता या ठिकाणी जर पाहिले तर मित्रांनो जो काय ई आहे, जो काय ई आहे तर कुठला स्वर असणार? तर हा असणार मित्रांनो ह्रस्व स्वर. आता या ठिकाणी तुम्हाला ही जर ई विचारली असतं तर हे कुठलं झालं असतं मित्रांनो? दीर्घ झालं असतं. त्याच्यानंतर पाच संयुक्त स्वर कसे असतात? तर पाच संयुक्त स्वर म्हणजे काय? दोन स्वरापासून जे काही स्वर बनतात त्याला संयुक्त स्वर असे म्हणतात. आता पा अ प्लस उ याचा काय होतो मित्रांनो? ओ होतो. म्हणजेच मित्रांनो दोन स्वरापासून हा जो काही स्वर बनतो याला संयुक्त स्वर असे म्हणतात. आता स्वरादी म्हणजे काय? तर मराठी भाषेमध्ये दोन प्रकारच्या स्वरादी आहेत मित्रांनो, दोन प्रकारचे. ते पा अम आणि आहा, अम आणि आहा हे जे काय मित्रांनो दोन स्वरादे. मराठी भाषेमध्ये एकूण किती स्वरादे असा प्रश्न विचारला जाईल, तर मराठी भाषेमध्ये एकूण दोन स्वरादे आहेत. स्वराचे जे काय मित्रांनो प्रकार पडतात, एक पहा जे काही स्वर आहेत मराठी भाषेमध्ये जे काही स्वर आहेत याची संख्या एकूण 12 आहे, पण आधुनिक मराठी भाषेमध्ये एकूण स्वर किती? तर त्याचा ते किती आहेत मित्रांनो? 14. कारण की इंग्रजीमधले मित्रांनो ओ आणि आव हे जे काय मित्रांनो हे दोन स्वर आपण मराठी भाषेमधून, इंग्रजी भाषेमधून आपण घेतलेले आहेत, त्यामुळे मित्रांनो आता 14 स्वर झालेले आहेत. प्रश्न यावर वेगवेगळ्या स्वरूपाचा. तुम्हाला जर विचारलं आधुनिक मराठी वर्णमालेमध्ये एकूण स्वर किती? तर 14. फक्त असा प्रश्न असेल की मराठी वर्णमालेमध्ये एकूण स्वर किती, तर त्या ठिकाणी तुम्हाला 12 आन्सर द्यायचा आहे. विद्यार्थी या शब्दाचा संधी प्रकार कोणता? विद्यार्थी या शब्दाचा संधी प्रकार कुठला? स्वर संधी आहे, व्यंजन संधी आहे, विसर्ग संधी आहे की यापैकी नाही? संधीचे एकूण 3 प्रकार पडतात. तर विद्यार्थी कुठली संधी असणार? पहा विद्या, विद्या, विद्या प्लस आर्थी, आर्थी. आता या ठिकाणी जर पाहिलेत पहा विद्या यामध्ये आहे प्लस यामध्ये हा आहे, म्हणजे दोन स्वर ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस ती स्वरसंधी असते. स्वरसंधी म्हणजे याचं उत्तर काय असणार? स्वरसंधी. ऑप्शन क्रमांक 1 असणार या प्रश्नाचं उत्तर, स्वरसंधी असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढे पहा. शब्दाच्या जाती म्हणजे शब्दाची रिकाम जागा होय. तर शब्दाच्या जाती म्हणजे शब्दाचे खेळ होय, प्रकार होय, अर्थ होय की वैशिष्ट्य होय? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, चला लवकरात लवकर आन्सर द्या. शब्दाच्या जाती म्हणजेच मित्रांनो शब्दाचे प्रकार होय. ऑप्शन क्रमांक 2 असणार या प्रश्नाचं उत्तर, शब्दाच्या जाती म्हणजे शब्दाचे काय होय मित्रांनो? प्रकार होय. व्हेरी IMP असलेला प्रश्न आहे हे प्रश्न मित्रांनो, विचारलेले प्रश्न आहेत. मराठीत किती वचने मानतात? मराठीमध्ये किती वचने मानतात? 3 वचन, 4 वचन, 2 वचन की 1 वचन? आता वचने मराठीमध्ये किती आहेत? वचने
तर पहा पहिलं एकवचन, दुसरे मित्रांनो अनेकवचन, त्याच्यानंतर कुठलं वचन तुम्हाला दिसतं का? नाही. म्हणजेच मराठी भाषेमध्ये एकवचन आणि अनेकवचन असे दोनच प्रकारचे वचने आहेत. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 असणार या प्रश्नाचं उत्तर. तर या प्रश्नाचा अनेक मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. मराठी भाषेमध्ये लिंगाचे प्रकार किती आहेत? तर पहा लिंग किती आहेत मराठी भाषेमध्ये? एक म्हणजे पहा मित्रांनो पुल्लिंग, दोन नंबरचं आहे स्त्रीलिंग, आणि तीन नंबरचं आहे मित्रांनो नपुसकलिंग. नपुसकलिंग अशा प्रकारे तीन प्रकारचे लिंग मराठी भाषेमध्ये मानतात. तर वचने किती आहेत मराठी भाषेमध्ये? दोन वचने आहेत, एक वचन आणि अनेकवचन. बहुवचन म्हणजेच अनेकवचन हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा. म्हणजे दोन असणार या प्रश्नाचं उत्तर. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 यामध्ये दोन दिले. म्हणजे वचनाचे एकूण किती प्रकार पडतात? दोन. म्हणजे कितीमध्ये दिले? ते ऑप्शन क्रमांक 3 दिले. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 असणार या प्रश्नाचं उत्तर. संस्कृतमध्ये रिकाम जागा वचने मानतात. आता संस्कृतमध्ये एकूण किती वचने मानतात? तर मित्रांनो संस्कृतमध्ये एकूण 3 प्रकारचे वचने मानतात. ऑप्शन क्रमांक 1 असणार या प्रश्नाचं उत्तर. मराठी भाषेमध्ये एकूण 2 प्रकारची वचने मानतात, तर संस्कृतमध्ये एकूण 3 प्रकारची वचने मानले जातात. पुढे पाहता या ठिकाणी आता आपण मित्रांनो 24 नंबरचा प्रश्न पाहूयात. खालील वाक्यातील प्रयोग क्रियापदाचे वाक्य कोणते? आता प्रयोजक क्रियापदाचे वाक्य तुम्हाला ओळखायचे. आता प्रयोजक क्रियापद म्हणजे असतंय काय? सर्वप्रथम हे समजून घेऊयात, नंतर आन्सर देण्याचा प्रयत्न करा. आता प्रयोजक क्रियापद म्हणजे असं असतं मित्रांनो, ज्यावेळेस एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीकडून कुठलं तरी कार्य करून घेतो त्यावेळेस ते प्रयोजक क्रियापद असतं. कुठलं असतं? प्रयोजक क्रियापद असतं. आता यावर तुम्हाला पहिला आन्सर द्यायचा आहे. आई त्या मुलाला हसवते, मुलगा हसतो, आई मुलाला हसते, आणि आता त्या मुलाला हसवते. आता त्या मुलाला हसवते म्हणजेच मित्रांनो आता त्या मुलाला हसवते म्हणजे शक्य क्रियापद आहे. आई त्या मुलाला हसवते हे काय मित्रांनो? आई त्या मुलाला हसवते म्हणजे आई काय करत आहे मुलाकडून? स्वतः आई हसते का? नाही, आई त्या मुलाला हसवते. याचा अर्थ पहा आई त्या मुलाला हसवते. या ठिकाणी पहा आई त्या मुलाला हसवते. या ठिकाणी पहा आई मुलाला हसवते म्हणजेच पहा आई काय करते? त्या मुलाला हसवते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 असणार या प्रश्नाचं उत्तर. म्हणजेच मित्रांनो आई मुलाला हसवते. आई कोणाला हसवते? मुलाला हसवते. म्हणजे आई कोणाकडून क्रिया करून घेते? मुलाकडून क्रिया करून घेते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 असणार या प्रश्नाचं उत्तर. आता याचे दुसरे जर उदाहरण तुम्हाला जर द्यायचे जर झाले प्रयोगाचे प्रयोजक क्रियापदाचे, तर पहा बाई मुलाकडून वर्गामध्ये वह्या आणून घेतात, किंवा संतोष मुलाकडून क्रिकेट खेळून घेतो अशा स्वरूपामध्ये, किंवा शिक्षक मुलाकडून गणित सोडून घेतात. म्हणजे क्रिया कोण करत आहे मित्रांनो? विद्यार्थी करत आहे. परंतु ती क्रिया करून घेण्याचं कार्य कोण करत आहे? शिक्षक करत आहे. म्हणजेच प्रयोजक क्रियापद म्हणजे एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीकडून क्रिया करून घेत जर असेल तर त्यावेळेस असं जे क्रियापद असतं ते असतं मित्रांनो प्रयोजक क्रियापद. आय होप हा कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल. पुढे पहा 25 नंबरचा प्रश्न, दुःखाने सोडलेला लंबश्वास याला काय म्हणतात? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, चला लवकरात लवकर आन्सर द्या. दुःखाने सोडलेला लंबश्वास याला काय म्हणतात? दीर्घश्वास म्हणतात, निश्वास म्हणतात, सुस्कारा म्हणतात की उच्चवास असे म्हणतात? तर दुःखाने सोडलेला लंबश्वास याला ऑप्शन क्रमांक 3 याला सुस्कारा असे. तर ज्या विद्यार्थ्याने ऑप्शन क्रमांक 3 निवडलं ते योग्य आन्सर असणे त्याला सुस्कारा असे म्हणतात. पुढे पहा ज्याला कोणतीही शत्रू नाही, ज्याला कोणीही शत्रू नाही त्याला काय म्हणतात? त्याला अजात शत्रू असे म्हणतात, जगमित्र असे म्हणतात, प्रेमळ म्हणतात की सर्व मित्र सर्व प्रिय असे म्हणतात? ज्याला कोणीही शत्रू नाही असा कोण? ज्याला कोणी शत्रू नाही असा कोण? तर त्याला काय म्हणतात? आजात शत्रू. म्हणजे ज्याला कोणी शत्रू नाही त्याला आजात शत्रू असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. ज्या विद्यार्थ्याने ऑप्शन क्रमांक 1 निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी यापैकी दुसरा आन्सर निवडला असेल तर त्यांनी या प्रश्नावर व्यवस्थितरित्या लक्ष द्यायचं आहे. त्या पुस्तकात रिकाम जागा सुंदर चित्रे आहेत. आता पहा या ठिकाणी अधोरेखित कोणती विभक्तीच्या प्रत्यय लागले ते लिहा. आता पहा त्या पुस्तकात, आता पुस्तकात याला अधोरेखित केलेले आहे तर त्या पुस्तकात सुंदर चित्रे आहेत. तर या ठिकाणी पहा पुस्तकात, आता त हे कुठल्या विभक्तीचा प्रत्यय आपल्याला सांगायचं आहे? प्रथमा विभक्तीला कुठल्याही प्रकारचा प्रत्यय नसतो म्हणून प्रथमा विभक्ती या ठिकाणी येणार नाही. आता सप्तमीचे जर पाहिले तर सप्तमीचे प्रत्यय आहेत मित्रांनो त, ई आणि आ हे सप्तमीचे प्रत्यय आहेत. आता तृतीयाचे कुठले? तर ने, ई आणि शी हे तृतीयाचे आहेत. आता चतुर्थीचे कुठले? सलाते आणि सलानाते. सलाते, सलाते आणि सलानाते हे कायचे? चतुर्थीचे आहेत. म्हणजे आपल्याला काय? पुस्तकात. आता त कुठल्या विभक्तीचा प्रत्यय? मग सप्तमी. ऑप्शन क्रमांक 2 असणार या प्रश्नाचं उत्तर. सप्तमीचा असणार हा प्रत्यय. ऑप्शन क्रमांक 2 ज्या विद्यार्थ्याने ऑप्शन क्रमांक 2 निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे. पुढे पहा लाकडाची रिकाम जागा समूहासाठी एक शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा. आता लाकडाची काय असते मित्रांनो? मोळी असते, गंजी असते, थप्पी असते की उतरंड असते? समूहदर्शक शब्द तुम्हाला विचारले जातात.
तर लाकडाची काय असते मित्रांनो, मोळी असते. ऑप्शन क्रमांक एक, सोपे सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारले जातात. तर लाकडाची असते मित्रांनो मोळी. काय असते? लाकडाची असते मोळी. ऑप्शन क्रमांक एक असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. तर गंजी कशाची असते, थप्पी कशाची असते आणि उतरंड कशाची असते हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये तिघायचे सुद्धा उत्तर द्यायचे आहेत. पुढचा प्रश्न घ्या, भयंकर तापट या शब्दाला काय म्हणतात? भयंकर तापट या शब्दाचा अलंकारिक शब्द कोणता? तर भयंकर तापट, पहिलं ऑप्शन आहे सांबाचा अवतार, विष्णूचा अवतार, नरसिंहाचा अवतार की जमदग्नीचा अवतार. भयंकर तापट जो काही व्यक्ती असतो त्याला अलंकारिक शब्द कुठला आहे? तर जो काही व्यक्ती भयंकर तापट असतो त्याला जमदग्नी असे म्हणतात. म्हणजे त्याचे वडील काय? जमदग्नीच आहेत. म्हणजेच लगेच राग येतो त्याला काय म्हणतात? भयंकर तापट. म्हणजे त्याला जमदग्नी असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक चार, ज्या विद्यार्थ्याने ऑप्शन क्रमांक चार निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे. ज्या विद्यार्थ्याचं चुकलं आहे त्या विद्यार्थ्याने या प्रश्नावर व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. इथं चुकलं तरी चालेल, परीक्षेमध्ये चुकलं नाही पाहिजे, हा महत्त्वाचं एक गोष्ट आहे. पुढे पहा, खालीलपैकी शुद्ध शब्द तुम्हाला या ठिकाणी ओळखायचा आहे. तर पहा, निष्कारण हा शब्द कशा प्रकारे शुद्ध लिहिला जातो? शुद्ध शब्द अशुद्ध शब्द तुम्हाला पाठच असले पाहिजे हे जे काही प्रश्नाला विचारले जातात. तर आशीर्वाद हा शब्द कसा लिहिला जातो? आशीर्वाद हा खूप वेळेस परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे. आशीर्वाद हा शब्द लक्षात ठेवा. तर आशीर्वाद हा शब्द अशा स्वरूपामध्ये लिहिला जातो. हा शुद्ध शब्द आहे मित्रांनो. आशीर्वाद आणि सहाय्यक, सहाय्यक हे शब्द मित्रांनो शुद्ध शब्द आहेत. हे तुम्हाला शब्द लक्षात ठेवायचे. तर या ठिकाणी तुम्हाला काय सांगायचं आहे? तर खालीलपैकी शुद्ध शब्द तो ओळखा, निष्कारण, निष्कारण आणि निष्कारण. तर या ठिकाणी पहा, ऑप्शन क्रमांक दोन, निष्कारण. निष्कारण हा शब्द या ठिकाणी शुद्ध असणार. ऑप्शन क्रमांक दोन, ज्या विद्यार्थ्यांनी, बरेच विद्यार्थ्यांनी योग्य आन्सर निवडलेले, ज्या विद्यार्थ्यांचं दोन नंबरचं निवडलं त्यांचं योग्य आन्सर असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचं चुकलं त्यांनी या प्रश्नाकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. पुढे पाहता, खालीलपैकी ट या अक्षराचा कोणता उच्चार वेगळा आहे? कोणता उच्चार वगळा आहे? वगळा, वेगळा. या ठिकाणी कोणता उच्चार या ठिकाणी वेगळा आहे? आता ट हे जे काय मित्रांनो, ट तुम्हाला दिलेलं आहे, हे जे काय ट यामध्ये जे काय मित्रांनो पहा, टेक, टॉप, द आणि टेन तुमच्या लक्षात आला. आता हे जे काय ट आहे मित्रांनो याच्या म्हणजे ट चा उच्चार कुठला येत नाही. आता जे काय हे ट आहे मित्रांनो, म्हणजे ट म्हणजेच इंग्रजीमधला टी. तर हे जे काय ट आहे आणि टी, हे मराठीमधला टी आणि हे इंग्रजीमधला ट, टी. तर या ठिकाणी जर पाहिलं तर उच्चार वेगळा असणार तुमच्या लगेच लक्षात येईल. टेक या ठिकाणी पहा, टेक, टे आलं. टॉप, ट आलं. द, द आलं. या ठिकाणी टेन, टेन या ठिकाणी सुद्धा ट आलं. या ठिकाणी मात्र द आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक, ऑप्शन क्रमांक तीन असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. ऑप्शन क्रमांक तीन असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन. कारण की द हे या ठिकाणी पा, द आलं, बाकीच्या ठिकाणी ट आलं. आपल्याला ट या ठिकाणी विचारलेलं, म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. तर अशा स्वरूपामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत. आता जे काही जीकेचे प्रश्न आहेत मित्रांनो, जीकेचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात. खालीलपैकी कोणते जीवनसत्व भाज्यातून मिळत नाही? तर या ठिकाणी पहा, भाज्यातून मिळणारे न जीवनसत्व कुठलं आहे? तर मित्रांनो पहा, ब जीवनसत्व भाज्यातून मिळतं, क सुद्धा मिळतं आणि ई सुद्धा मिळतं. मात्र ड जीवनसत्व मिळत नाही. तर ड जीवनसत्व मित्रांनो आपल्याला सूर्यप्रकाशापासून मिळणारं जीवनसत्व आहे. ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे पहा, जायकवाडी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर जायकवाडी प्रकल्प मित्रांनो हा गोदावरी नदीवर प्रकल्प आहे आणि तो कुठल्या जिल्ह्यामध्ये? तर हा औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे आणि कुठल्या तालुक्यामध्ये जर विचार तर पैठण तालुक्यामध्ये असलेला जायकवाडी प्रकल्प आहे. जायकवाडी प्रकल्पाच्या जलाशयाला काय म्हणतात? नाथसागर असे म्हणतात. पुढे पहा, 29 फेब्रुवारी हा दिवस शासनाकडून महिला आरोग्य दिन म्हणून पाळला जातो. कोणाच्या समानार्थ हा दिन साजरा केला जातो? तर आनंदीबाई जोशी. ऑप्शन क्रमांक एक, आनंदीबाई जोशी यांच्या जन्मदिवशी 29 फेब्रुवारी हा दिवस शासनाकडून महिला आरोग्य दिन म्हणून पाळला जातो. आणि आनंदीबाई जोशी यांचा तो काय जन्मदिवस आहे? आणि आनंदीबाई जोशी हा भारतामधल्या पहिल्या महिला डॉक्टर आहेत. पहिल्या महिला डॉक्टर कोण? आनंदीबाई जोशी आहेत. भारतातील किती राज्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे? व्हेरी आय एम पी असलेला प्रश्न आहे. 5 राज्यांना, 9 राज्यांना, 11 राज्यांना की 7 राज्यांना? तर भारतातल्या किती राज्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे? म्हणजे भारतातले जे काही 28 घटक राज्य आहेत या घटक राज्यापैकी किती राज्य असे आहेत की जे समुद्राच्या किनाऱ्याला लागून आहे? आपलं महाराष्ट्र राज्यसुद्धा मित्रांनो समुद्राच्या किनाऱ्याला लागून आहे. महाराष्ट्राच्या पश्चिमेला मित्रांनो अरबी समुद्राचा किनारा आहे. कुठल्या? अरबी समुद्राचा किनारा आपल्या महाराष्ट्राला लागलेला आहे आणि तो मुंबई, रत्नागिरी आणि या जिल्ह्याला लागलेला, ठाणे या जिल्ह्याला लागलेला महत्त्वाचा समुद्र किनारा आहे. आणि महाराष्ट्र राज्याला 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. किती? 720 किलोमीटर लांबीचा महाराष्ट्र राज्याला समुद्र किनारा लाभलेला आहे. तर पहा, आता पहा या ठिकाणी भारतामधले एकूण 9 राज्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे. किती? 9 राज्यांना समुद्र किनारा लाभलेला
नऊ राज्यांना या ठिकाणी समुद्र किनारा लाभलेला आहे, तर या ठिकाणी सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेलं राज्य कुठलं हा प्रश्न खूप वेळेस विचारला आहे की कुठलं राज्य आहे की ज्या राज्याला सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला आहे, तर गुजरात. गुजरात हे जे काही राज्य आहे मित्रांनो, गुजरात या राज्याला सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला आहे, तर महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. महत्त्वाचे प्रश्न आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. झाडाचे वय कशावरून ठरवितात यामध्ये पहा मित्रांनो, आपण मराठी आणि जी केचे क्वेश्चन या ठिकाणी पाहिले, मराठीमधले समानार्थी शब्द, काही ग्रामरचे क्वेश्चन पाहिले आणि आता ये जी केचे पाहतो. झाडाचे वय कशावरून ठरवितात, तर झाडाचे वय पहा मित्रांनो, झाडाच्या खोडावरील वर्तुळावरून, ऑप्शन क्रमांक 2. ज्या विद्यार्थ्याने ऑप्शन क्रमांक 2 निवडलं ते योग्य आन्सर असणार. झाडाचे वय कशावरून ठरवलं जातं, तर झाडाचे वय मित्रांनो हे खोडाच्या वर्तुळावरून ठरविलं जातं. ऑप्शन क्रमांक 2 असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढे पहा, चंद्रपूर जिल्ह्यात एकूण रिकाम जागा तालुके आहेत, तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत, तर पहा मित्रांनो, आता कोणी जर या ठिकाणचं चंद्रपूरचं जर असेल तर त्यांनी याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण किती जिल्हे आहेत, तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत, तर पहा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण 15, 16, 12 आणि 11. तर जे विद्यार्थ्यांना माहीत असेल तर त्या विद्यार्थ्यांनी याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत, जे काही मित्रांनो पहा, नांदेड जिल्ह्यामध्ये जेवढे तालुके आहेत तेवढे चंद्रपूरमध्ये सुद्धा आहेत, त्यामुळे याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. पुढे पहा, गाडगे महाराज यांचे जन्मगाव रिकाम जागा जिल्ह्यात आहे. गाडगे महाराज, आता गाडगे महाराज यांचं जे काही नाव आहे मित्रांनो, गाडगे महाराज यांना जे काय महाराष्ट्र सरकारनं जे काय ग्राम स्वच्छता अभियान राबविलं त्याला कोणाचं नाव दिलं आहे, गाडगे महाराज यांचं नाव दिलेलं आहे. आणि ग्राम स्वच्छता अभियानाची सुरुवात कधी झाली, तर ही 2000 झाली. हा 28 फेब्रुवारीला विचारलेला प्रश्न आहे आरोग्य विभाग भरतीसाठी. तर गाडगे महाराज यांचं जे काही 2000 साली जे काही ग्राम स्वच्छता अभियान सुरू झालं यामध्ये गाडगे महाराज यांचं नाव देण्यात आलेलं आहे. तर गाडगे महाराज यांचं मूळ नाव काय, तर डेंबूजी झिंगरामजी जानोरकर. पहा, डेंबूजी झुंगरामजी जानोरकर हे गाडगे महाराज यांचं मूळ नाव आहे. तर गाडगे महाराज हे काही ग्राम स्वच्छतेचं कार्य करत होते म्हणून गाडगे महाराज यांचं नाव ग्राम स्वच्छता अभियान याला देण्यात आलेलं आहे. याची सुरुवात 2000 झालेली आहे. तर गाडगे महाराज यांचं जन्मगाव कुठलं आहे, तर पहा, चंद्रपूर, सांगली, रायगड की अमरावती, तर अमरावती असणार या प्रश्नाचं उत्तर. अमरावती, तर अमरावतीमध्ये मित्रांनो जे काही विद्यापीठ आहे त्यालासुद्धा राष्ट्रसंत कोणाचं नाव दिलं आहे, तर राष्ट्रसंत या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे गाडगे महाराजच दिलं की तुकडोजी महाराज दिलं. म्हणजे अमरावती या ठिकाणी पहा दोन संत होऊन गेले, महान संत गाडगे महाराज आणि दुसरं म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. तर अमरावतीमध्ये मित्रांनो जे काही विद्यापीठ आहे त्याची स्थापना 1923 झालेली, तर या विद्यापीठाला मित्रांनो कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे हे तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. तर पहा, जळगाव जिल्ह्यामध्ये जे काही विद्यापीठ आहे याला मित्रांनो बहिणाबाई चौधरी यांचं नाव देण्यात आलेलं आहे. सोलापूरमध्ये जे काही विद्यापीठ आहे त्याला अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्यात आलेलं आहे. तर परभणीमध्ये जे काही कृषी विद्यापीठ आहे याला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ म्हणून ओळखलं जातं. तर अशा प्रकारे मित्रांनो जे काही अमरावतीमध्ये जे काही विद्यापीठ आहे याला कोण्या संतांचं नाव देण्यात आलेलं आहे याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. पुढचा प्रश्न घ्या, 52 आता 53 प्रश्न घ्या. भारताच्या पश्चिमेस रिकाम जागा हा शेजारी देश आहे. भारताच्या पश्चिमेला कुठला शेजारी देश आहे, पाकिस्तान आहे, नेपाळ आहे, चीन आहे की भूतान आहे. तर भारताच्या पश्चिमेला मित्रांनो पाकिस्तान हा देश आहे. कुठला देश आहे मित्रांनो, पाकिस्तान हा देश भारताच्या पश्चिमेला असलेला देश आहे. तर पाकिस्तानची राजधानी कुठली याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे, पाकिस्तानची राजधानी कुठली आहे. तर पुढचा प्रश्न घ्या, राज्यघटनेची प्रस्तावना कोणी लिहिली. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. महात्मा गांधी, राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, आंबेडकर. तर राज्यघटनेची प्रस्तावना जी काही लिहिली मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताची जी काही राज्यघटना आहे याची प्रस्तावना लिहिलेली आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतीय राज्यघटनेचे अध्यक्ष कोण होते, डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. तर भारताची जी काही राज्यघटना याची जी काही सर्वोच्चची जी काही प्रस्तावना आहे ती पहा, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम. तर ही प्रस्तावना कोणी लिहिली, तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेली आहे. सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह कोणता, सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कुठला. तर सूर्याच्या सर्वात जवळचा जो काही ग्रह आहे मित्रांनो तो आहे बुध, ऑप्शन क्रमांक 1. त्यामुळे बुध ग्रहाची जी काही वेग आहे हा सुद्धा जास्त आहे. म्हणजे बुध ग्रहाला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी कमी वेळ लागतो. म्हणजे सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह आहे बुध, ऑप्शन क्रमांक 1 असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढे पहा, शरीरातील सर्व इंद्रियावर ताबा ठेवणाऱ्या शरीरातील संस्थेस रिकाम जागा असे म्हणतात. तर पहा, शरीरातील सर्व इंद्रियावर ताबा ठेवणाऱ्या शरीरातील संस्थेस काय म्हणतात, तर त्याला म्हणतात मित्रांनो चेतासंस्था, ऑप्शन क्रमांक 1. त्याला काय म्हणतात मित्रांनो, चेतासंस्था असे म्हणतात. तर पहा,
महाराष्ट्रात मुंबई येथे स्त्रियांसाठी स्वतंत्र विद्यापीठ कोणी सुरू केले होते हा प्रश्न सकाळी जे काही समाजसुधारक झाले यामध्ये मी तुम्हाला सांगितलेला होता। तर महाराष्ट्रामध्ये मुंबई येथे स्त्रियांसाठी स्वतंत्र विद्यापीठ कोणी सुरू केले तर ते महर्षी धोंडो केशव कर्वे, ऑप्शन क्रमांक 2 असणार या प्रश्नाचं उत्तर। पुढे पहा 1899 धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केलेल्या संस्था कोणत्या, तर पहा 1899 जे काय महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी कुठल्या याची स्थापना केली होती तर पहा अनाथ बालिकाश्रम, निष्काम मठ, विधवा विवाह उत्तेजक मंडळ की समता संघ, तर 1899 मित्रांनो त्यांनी विधवा विवाह उत्तेजक मंडळ, ऑप्शन क्रमांक 3 असणार या प्रश्नाचं उत्तर, ऑप्शन क्रमांक 3 असणार या प्रश्नाचं उत्तर। पुढचा प्रश्न घ्या, चारमिनार ही वस्तू खालीलपैकी कोणत्या शहरात आहे, चारमिनार ही वस्तू खालीलपैकी कुठल्या शहरात आहे, चारमिनार फिरोजाबादमध्ये, फतेहपूर सिक्री येथे, आग्रा येथे की हैदराबाद या ठिकाणी, चारमिनार ही वस्तू, तर चारमिनार ही वस्तू मित्रांनो हैदराबाद या ठिकाणी, कुठे हैदराबाद या ठिकाणी। आता पहा आंध्र प्रदेश आणि तेलंगणा हे राज्य वेगळं झालेले, तर हैदराबाद ही कुठल्या राज्याची राजधानी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायची, हैदराबाद ही कुठल्या राज्याची राजधानी आहे। तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते, तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते, यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते, यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते। तर यशवंतराव चव्हाण यांचं जे काय मित्रांनो आत्मवृत्त आहे तर ते आहे मित्रांनो कृष्णाकाठ, कृष्णाकाठ हे आत्मवृत्त कोणाचं, यशवंतराव चव्हाण यांचं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। पुढे पहा गायटर म्हणजे रिकाम जागा या ग्रंथीला आलेली सुजय, तर गायटर म्हणजेच मित्रांनो थायरॉईड या ग्रंथीला आलेली सुजय, ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर। रक्त व त्याच्या दोषातील अभ्यासाला काय म्हणतात, तर रक्त व त्याच्या दोषातील अभ्यासाला हेमॅटॉलॉजी असे म्हणतात, ऑप्शन क्रमांक 2 असणार या प्रश्नाचं उत्तर। पुढे पहा विषाणूद्वारे होणारा रोग पुढीलपैकी कोणता आहे, विषाणूद्वारे होणारा रोग सर्दी, गोवर, कांजण्या की वरीलपैकी सर्व, तर विषाणूद्वारे मित्रांनो सर्दीसुद्धा होते, गोवरसुद्धा होतो आणि कांजण्यासुद्धा होतात, म्हणून ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4, ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे वरीलपैकी सर्व असणार या प्रश्नाचं उत्तर। किती दिवसात कोष फुटून प्रौढ डास बाहेर येतो, तर मित्रांनो 2 ते 3 दिवसामध्ये कोष डास फुटून या ठिकाणी प्रौढ डास बाहेर येतो, ऑप्शन क्रमांक 2 असणार या प्रश्नाचं उत्तर। पुढचा प्रश्न पहा आणि या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, डॉक्टर अभय बंग हे पुढीलपैकी कोणती आरोग्यविषयक कार्यक्रमाशी संबंधित आहे, तर डॉक्टर अभय बंग व डॉक्टर राणी बंग ह्या बाल कुपोषणाशी संबंधित आहे, ऑप्शन क्रमांक 2 असणार या प्रश्नाचं उत्तर। डॉक्टर अभय बंग व डॉक्टर राणी बंग या बाल कुपोषणाशी संबंधित आहेत। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो काही महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि मित्रांनो या ठिकाणी सर्वांना गुड नाईट स्वीट ड्रीम, सर्वांना गुड नाईट स्वीट ड्रीम। मित्रांनो जाहिरात ह्या पडणारच आहेत, लवकरात लवकर तुम्हाला अभ्यासाच्या तयारीला लागायचं आहे, 2022 तुम्हाला जर नोकरी हवी असेल तर कंटिन्यू अभ्यास करणं महत्त्वाचं आहे। तर मित्रांनो आपलं दुसरं एक चॅनल आहे यशोदीप अकॅडमी हिंगोली, या चॅनलवर जर तुम्ही कोणी नवीन असाल तर या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा, त्या चॅनलची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूया, सर्वांना गुड नाईट स्वीट ड्रीम। या ठिकाणी जर मित्रांनो कुठल्या प्रश्नामध्ये तुम्हाला डाऊट वाटत असेल किंवा कुठला प्रश्न जर या ठिकाणी सांगताना जर चुकला असेल तर तुम्ही नक्की मला मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करू शकता। नक्कीच मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये जो काय आपला प्रश्न चुकला असेल तर त्यावर मित्रांनो नक्की मी डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपामध्ये तुम्हाला माहिती देईल। आणि मित्रांनो नक्की तुम्ही या ठिकाणी जर तुम्ही एखादा कुठला प्रश्न चुकला असेल आणि तुम्हाला त्याचं उत्तर जर माहीत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला तसं मेन्शन करा, तुमचं व तुमच्या कमेंटचं मित्रांनो नक्कीच युवराज अकॅडमी 24 या चॅनलच्या चॅनलवर तुमच्या कमेंट्स व तुमच्या मित्रांनो तुमच्या कमेंट्सचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल। तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूयात, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। सर्वांना गुड नाईट मित्रांनो, स्वीट ड्रीम, गुड नाईट स्वीट ड्रीम, थँक्यू, धन्यवाद।